नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर जनार्दन पवार, विभाग प्रमुख टीसी कॉलेज बारामती। आज तुमच्या समोर येण्याचा महत्त्वाचा उद्देश हा आहे की आपणास माहितीच आहे की कोविड-19 मुळे बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि या नोकऱ्या मिळवण्यासाठी बरेच लोक खूप प्रयत्न करत आहेत। तर याच संदर्भात एक आज मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। माझी सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि याप्रमाणे तुम्ही कृती करा। सर्वात महत्त्वाचा उद्देश जो आज मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तो नोकरी संदर्भातला असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला भावी काळामध्ये अशा प्रकारचे व्हिडिओज आपोआप बघायला मिळतील। तर मित्रांनो, आज जे मी बोलणार आहे त्या कंपनीचं नाव आहे TCS। TCS या कंपनीनी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांसाठी BA असतील, BCOM असतील, BSc असतील, BBA असेल, BCA असेल, या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी जे पासआउट झालेले आहेत किंवा जे पास होणार आहेत, जे सध्या TYला आहे, जे त्या SYला आहेत, अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफ कॅम्पस ड्राईव्ह चालू केलेला आहे। या ऑफ कॅम्पस ड्राईव्हच्या माध्यमातून तुम्ही TCS या कंपनीमध्ये नोकरी मिळवू शकता। तर TCS म्हणजे नेमकं काय आहे? TCS ही टाटाची कंपनी आहे, त्याचं नाव आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस। या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये BA, BCOM, BSc, BBA, BCA, त्यानंतर MCOM झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जॉब आहेत आणि त्या जॉबसाठी त्यांनी ऑनलाईन प्रोसेस सुरू केलेली आहे। या ऑनलाईन प्रोसेसची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास रेकॉर्ड करून पाठवत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की TCS कंपनीमध्ये BPS बिझनेस प्रोसेसिंग सर्व्हिसेस या नावाचं एक युनिट आहे। या युनिटसाठी साधारणपणे जॉब भरती किंवा नोकरीची भरती सुरू केलेली आहे। तर हे भरती कोणासाठी आहे? हे भरती आहे जे सध्या TYला आहेत किंवा जे सध्या TY पास होऊन झालेले आहेत, मागच्या 2-3 वर्षामध्ये TY पास झालेले आहेत किंवा जे MCOM झालेले आहेत, अशा लोकांसाठी MA, MCOM, BA, BSc, BCOM, त्यानंतर BBA, BCA या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी ही भरती असणार आहे। याच्यासाठी TCSनी ऑफ कॅम्पस ड्राईव्ह सुरू केलेला आहे। ऑफ कॅम्पस ड्राईव्ह म्हणजे काय? ते कंपनी आपल्या कॅम्पसमध्ये न येता तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवणार आहे। त्या तुम्हाला इंटरव्ह्यू तुमचा कदाचित ऑनलाईनच होणार आहे, टेलिफोनिक होणार आहे, त्यामुळे तुम्हाला या कंपनीच्या माध्यमातून एक मोठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे। तर ह्याची काय रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर मला प्लीज व्हिडिओ स्क्रीन शेअर करण्याची परवानगी द्या। हीच जी लिंक आहे, मी तुम्हाला ही लिंक मेसेजमध्ये सुद्धा देणार आहे। या लिंकचा वापर करून तुम्ही तुमचं या नोकरीसाठी रजिस्ट्रेशन करू शकता। तर बघूयात आपण की रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे तुम्हाला। ऍक्च्युली ही जी लिंक आहे https://nextstep.tcs.com/campus/#/ या क्लिकवर, या लिंकवरती तुम्ही क्लिक करा। क्लिक केल्यानंतर ही लिंक तुम्हाला ऍटोमॅटिकली रजिस्ट्रेशनला घेऊन जाईल, जे टाटा कन्सल्टन्सीचं रजिस्ट्रेशन असणार आहे। त्यानंतर तुम्हाला अशी एक विंडो दिसेल, या विंडोमध्ये तुम्हाला वेलकम अब्रॉड TCS नेक्स्ट स्टेप अशी प्रकारची एक लाईन दिसेल। त्या लाईनच्या खाली ग्रीन कलरमध्ये रजिस्टर्ड नाव, ज्याच्यासाठी तुम्हाला तिथं रजिस्टर करायचं आहे, त्याच्यावरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला 2 TCS नेक्स्ट स्टेपच्या अंदर सिलेक्ट कॅटेगरी, तुम्हाला एक कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। आपण जे आहोत नॉन IT बॅकग्राऊंड आहोत, आपण टेक्निकली साऊंड नाही आहोत म्हणून आपण इथं नॉन IT बॅकग्राऊंड घ्यायचं नाही। मी म्हटलं 2 प्रकारचे आहेत, IT आणि BPS। आपण BPS साठी जाणार आहोत, बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेस, त्या BPS वरती क्लिक करा। त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल, तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। तो फॉर्म भरून झाला की तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे। तर फॉर्म कसे आहे बघा, अत्यंत सोपा फॉर्म आहे। पहिलं नाव मी टाकतोय माझं इथं, त्यानंतर वडिलांचं नाव, त्यानंतर तुमचं सरनेम, त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ, तुमची जे काय डेट ऑफ बर्थ, फॉर एक्झाम्पल 4 जानेवारी, महिना जो काय असेल समजा एप्रिल, आणि वर्ष काय असेल तुमचं फॉर एक्झाम्पल तुमचं जे काय वर्ष आहे ते इथे लिहा। फॉर एक्झाम्पल 2001। जेंडर समजा आपण 2000
करून बघूया. नंतर जेंडर घेऊया. फॉर एक्झाम्पल आपण इथे वेगळं नाव लिहूया, कारण ऑलरेडी मी एकदा रजिस्ट्रेशन केलं होतं. एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल आपण असं नाव घेऊयात. त्यानंतर जून आणि तारीख घेऊयात 99. अँड सिलेक्ट जेंडर. त्यानंतर मेल आय डी हाच घेऊयात आपण. त्यानंतर मोबाईल नंबर तुमचा टाका. इथे तुम्हाला कॉलेजचं नेम टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही डी सी कॉलेजचे असाल, टी सी कॉलेज असेल, लिहा. काही कॉलेजेसचे नावं आपोआप येतात, आपोआप लिहा. क्वालिफिकेशन तुमचं जे काय आहे ते बी ए, बी कॉम, बी एस सी. समजा तुम्ही कॉमर्स असाल, कॉमर्स लिहा. त्यानंतर वर्ष लिहा, तुमचं जे काय पास झालेलं आहे 19 लिहूयात. सोर्स लिहा, सोर्स टाईप. तुम्हाला ही माहिती कशी मिळाली त्याचं तुम्हाला ते सोर्स लिहायचं आहे. समजा तुमच्या मित्राकडून मिळाली, व्हिडिओमधून मिळाली, वेबमधून मिळाली, वेबसाईटवरून. तर बडी लिहून बघूयात आपण. तिथं बडी म्हणजे कोण? फ्रेंड असं लिहूयात आपण. तुमच्या परीक्षेसाठी कुठले केंद्र हवं आहे ते तुम्ही अवश्य लिहा. तुम्हाला जे जवळचं सिटी आहे ते इथे लिहा. आपण असं गृहीत धरूया की तुम्हाला पुणे हे सिटी जवळचं आहे, त्यामुळे पुणे लिहूयात आपण. आणि हे सर्व झालं की त्यानंतर एंटर पासवर्ड. तुमचा पासवर्ड जो आहे तो लिहा तुम्ही तिथं. फॉर एक्झाम्पल आपण टाईप करूयात तुमचा जो पासवर्ड तुम्हाला घ्यावासा वाटतो तो पासवर्ड इथे घ्यायला विसरू नका. पासवर्ड हा 8 कॅरेक्टरनुसारचा असावा. त्यामध्ये एक कॅपिटल, एक साईन आणि डिजिटचा समावेश असावा. पासवर्ड हा व्यवस्थित लिहा आणि लक्षात ठेवा. त्यानंतर तुमचं एखादं पेट नेम लिहा. फॉर एक्झाम्पल हा क्वेश्चन चूज करा. पेट नेम समजा तुमचं काय असेल, विकी असेल, विकी लिहा. आणि नंतर एक कॅप्चा येतो, कॅप्चा कोड. तो कॅप्चा कोड व्यवस्थित लिहा. V104 एंड कॅपिटल टी. देन सबमिट द ऍप्लिकेशन. ओके, एक इथं करेक्शन येत आहे. मिस्टर लिहावं लागेल. ओके, जेंडर लिहायचे आपल्याला मेल. एवढं दोन राहिलं होतं. आणि हे सगळं झालं की खाली सबमिट बटनला क्लिक करा. नंतर कन्फर्मेशन विचारतो, तो कन्फर्मेशन करा. त्यानंतर असं दाखवते ऑलरेडी रजिस्टर्ड. तुम्हाला असं दाखवणार नाही, तुम्ही याला रजिस्टर करा आणि पुढे जा. तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन कराल त्यावेळेस तुमचा तो फॉर्म ऑटोमॅटिक येईल. माझा हा मेल आय डी आणि नंबर रजिस्टर्ड असल्यामुळं तो कन्फर्म दाखवतो. पण हीच ती प्रोसिजर आहे तुम्हाला जी फॉलो करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या बी पी एस टी सी एस बी पी एस युनिटसाठी रजिस्टर करायचं आहे. साधारणपणे याचं जे पॅकेज आहे ते 11 ते 20 हजार दरम्यान असणार आहे, जेणेकरून तुम्हाला एवढ्या पगाराची नोकरी सुरू होईल किंवा मिळेल. तर मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या टी सी एस बी पी एस युनिटच्या सर्व्हिसबद्दल माहिती दिली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ आपोआप मिळत राहतील. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. तोपर्यंत धन्यवाद. तुम्हाला जर काही अडचणी आल्या टी सी एस बी पी एस युनिटसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तर मला माझ्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा. माझा मोबाईल नंबर आहे 8806789231. 8806789231. अडचण तर मला कधीही फोन करा. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.